तोपर्यंत बाहेर येते. दिनांक 23 मे 2019 रोजी म्हणजे गुरुवारी जळगाव आणि रावेरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी MIDC येथील वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. प्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणीला सुरुवात केली जाईल. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे 8:30 वाजल्यापासून EVMची मतमोजणी केली जाईल. साधारणपणे ॲव्हरेज 24 राऊंड्स आहेत जळगावमध्ये आणि रावेरमध्ये 23 राऊंड्स होतील ॲव्हरेज. यासाठी जे कर्मचारी लागणार आहेत त्यांची प्रशिक्षण एक पूर्ण झालेलं आहे. उद्या दुसरं प्रशिक्षण आहे. सर्व स्टाफ जो आहे यासाठीचा त्यांना प्रशिक्षण प्रॉपर देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था जी आहे त्याची काल आम्ही सर्व अधिकाऱ्यांसमोर पाहणी केलेली आहे. आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. काउंटिंग स्टाफ असेल, काउंटिंग एजंट्स असतील, पत्रकार असतील, उमेदवार त्यांचे प्रतिनिधी, या सर्वांची जी व्यवस्था आहे तिथे तीसुद्धा व्यवस्था चोखपणे करण्यात आलेली आहे. आता काउंटिंग सेंटर्स रेडी झालेले आहेत. आज सुविधा जे ॲप्लिकेशन आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं, तर त्याचा एक ड्राय रनसुद्धा आज झालेला आहे. त्यामुळे तिथली व्यवस्था जी आहे ती परिपूर्ण आहे. उद्या पुन्हा एकदा दुपारी 3 वाजता जे मतमोजणी कर्मचारी आहेत त्यांचं रँडमायझेशन होईल, तेव्हा त्यांना त्यांचा टेबल जो आहे तो समजेल. मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान मोबाईल कुणालाही आत द्यायला अलाउड नाही आहे. त्यामुळं 3 स्टेजेसवर फिस्किंग होईल आणि तरीही कुणी जर मोबाईल आत आणला चुकून तर तो मोबाईल जप्त केला जाईल, संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल आणि त्याला तिथून मतमोजणीच्या केंद्रावरून बाहेर जायला सांगण्यात येईल. त्यामुळे सर्वांना आम्ही विनंती केलेली आहे की कुणीही मोबाईल या